नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. कल्याणमधील युवा समाजसेवक सचिन शिरसाठ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डीबीएन सामाजिक संघटनेचे संस्थापक दीपक भाऊ निकाळजे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून सचिन शिरसाठ यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार प्रकाश भोईर, नगरसेवक नवीन गवळी, नगरसेविका वैशाली पाटील, नंदकुमार देशमुख, माजी नगरसेवक अरविंद पोटे, काँग्रेसच्या नेत्या अलका आवळसकर, जयराम नेलानी, संतोष भांबरे, बाप्पा शिंदे, चंदू म्हात्रे, मोहन म्हात्रे आदींसह अनेक मान्यवर मित्रपरिवार आणि नागरिकांनी गर्दी केली होती. वाढदिवसानिमित्त बेतुरकर पाडा येथील विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कॉमेडीची बुलेट ट्रेन, फेम हास्य कलाकार अरुण कदम आणि त्यांच्या साथीदारांनी विविध विनोद सादर करत उपस्थितांचे मनोरंजन केले, तर ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून कलाकारांनी कार्यक्रमात बहार आणली. परिसरातील विद्यार्थ्यांच्या आणि खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सचिन शिरसाठ यांनी विविध स्पर्धा घेतल्या होत्या. या स्पर्धांचा बक्षीस समारंभ देखील यावेळी पार पडला. खेळाकडे मुलांनी जास्तीत जास्त वळावे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याने सचिन शिरसाठ यांनी सांगितले. क्रिकेट स्पर्धेत अनेक संघांनी सहभाग घेतला होता. त्यात टॅर्गो चार्ली क्रिकेट क्लबने पहिला क्रमांक पटकावला, तर मॅकडॉल सीसी हा संघ दुसऱ्या क्रमांकावर मानकरी ठरला. भव्य ट्रॉफी 15,000 आणि 10,000 असे विजयी संघाला दिले जाणाऱ्या पारितोषिकाचे स्वरूप होते, तर प्रत्येक सामनावीर आणि मालिकावीर देण्यात आला. प्रभागातील मुलांमध्ये आणि महिलांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी बेतुरकर पाडा येथील समाजसेवक सचिन शिरसाठ यांनी या परिसरात रांगोळी आणि किल्ले सजावट स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ देखील यावेळी पार पडला. किल्ले आणि रांगोळी स्पर्धेतून आपली संस्कृती जपण्याचे काम केले जात आहे. या स्पर्धेत सहभाग घेऊन मुलांनी चांगले प्रोत्साहन दिले आहे. त्याचा उपयोग मुलांना पुढील भविष्य काळात नक्कीच होईल असा विश्वास सचिन शिरसाठ यांनी व्यक्त केला. रांगोळी स्पर्धेत ऋतुजा शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावून 5,000 रुपयांचे रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक पटकावला, तर मनीषा देशमुख आणि मिनल खैरनार मेघा कोळी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर सुरेखा कोळी या तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. किल्ले स्पर्धेत दुर्गानगर मित्रमंडळाने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल रोख 5,000 रुपये आणि आकर्षक चषक, तर दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या आई माहेश्वरी मित्रमंडळाला 3,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. समाजसेवक सचिन शिरसाठ हे नेहमी समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असतात. त्यांनी घेतलेल्या या स्पर्धेबद्दल देखील परिसरात कौतुक होत आहे. यावेळी सचिन शिरसाठ यांच्या कुटुंबातील मयुरी शिरसाठ, लक्ष्मी शिरसाठ, अक्षय शिरसाठ, संगीता शिरसाठ, अनिता शिरसाठ आदींसह संपूर्ण शिरसाठ कुटुंबीय आणि सार्वजनिक सेवा मंडळ आणि आई माहेश्वरी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ड्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. हॅपी बर्थडे सखी एवढं बोलतो आणि त्याला वाढदिवसाच्या निमित्त त्याला लाख लाख शुभेच्छा देतो. थँक्यू. या ठिकाणी कॉमेडी एक्सप्रेस असो, बुलेट ट्रेन असो, हिंदी आणि मराठी सिनेमा धुमाकूळ घालणारा विनोदवीर मी त्याला आमंत्रित करतो. अरुण कदम, आम्ही दरवर्षी असे कार्यक्रम ठेवतो रांगोळी स्पर्धा वगैरे, कारण त्यांना पुढे अजून भरपूर काही करायचं आहे, तर आम्ही खूप सपोर्ट करतो त्यांना घरातले आणि तेही सगळ्यांना सपोर्ट करतात. रात्री अपरात्री कधीही उभे असतात सगळ्यांच्या मदतीसाठी. तर अजून ते पुढे कार्यक्रम असे करत राहतील आणि आज या कार्यक्रम निमित्त त्यांचा वाढदिवसही साजरा झाला. त्यात खूप आनंद होते. धन्यवाद. सर, मी दरवर्षी सलावमध्ये हे कार्यक्रम आयोजित करत असतो, परंतु यावेळेस लेट कार्यक्रम ठेवल्याबद्दल सर्व अरेंजमेंट करायची होती मला आणि बड्डे पण होता माझा 26 डिसेंबरला, त्यामुळे मी सगळ्या बड्डे आणि माझे कार्यक्रम हे एकाच दिवशी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि सर्व अरेंजमेंट मी स्वतःहून केले आणि सर्व मान्यवर आले, मोठा प्रतिसाद मिळाला, याबद्दल आम्ही खूप आनंदी झालेलो. आणि याच्यापुढे मी लहान मुलांसाठी तर कार्यक्रम ठेवतच असतो क्रिकेटचे वगैरे. वार्डासाठी ना मी सर्व काही काम करत असतो आणि माझ्या सगळे फ्री ठेवतो मॅच. मी लहान मुलांसाठी किल्ल्याच्या स्पर्धा ठेवतो, लेडीज लोकांसाठी रांगोळीच्या स्पर्धा ठेवतो, त्याच्यात भरपूर लोक उत्साहाने भाग घेतात आणि माझ्या कार्यक्रमाला भरपूर गर्दी असते दरवर्षी.
तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.